आराम से यार, उनको चोट लग सकती है। सिवा झुक जाओ, नीचे झुक जाओ, नीचे झुक जाओ, उधर से नीचे झुक जाओ, नीचे तो कर लो ना, नीचे करो, आप नीचे करो, थोड़ा नीचे कर लो। सेक्शन 302 आईपीसी में लाइफ इंप्रिजनमेंट, आजीवन कारावास, उम्र कैद की सजा सुनाई गई है दोनों को, और सेक्शन 201 आईपीसी में 5 ईयर 5 साल की सजा सुनाई गई है दोनों को, और सेक्शन 203 आईपीसी में 1 साल की सजा सुनाई गई है राजेश तलवार को। ठीक है, हट जाओ, आएंगे सैनी साहब। आराम से यार, धक्का मुक्की मत करना। ये इधर 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 देख, इधर आ जा, इनका नहीं इनका नहीं इनका नहीं, उधर 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 चलना है। प्रेम रुजा, प्रेम आगे जाओ। अब सजा सुनाई गई है, और सेक्शन 201 आईपीसी के मामले में 5 साल की सजा सुनाई गई है, और सेक्शन 203 आईपीसी के मामले में राजेश तलवार को 1 साल की सजा सुनाई गई है। दोनों को बराबर की सजा है, केवल राजेश तलवार को 1 साल की जो सजा है वो अलग से है सेक्शन 203 के मामले में। अदालत की जो टिप्पणी है वो भी ऑर्डर विस्तार से पढ़ा जाएगा, उसके बाद आपको बता दी जाएगी। अभी जो फैसला आया है वो आपको बता दिया। अदालत ने अभी, चूंकि देखिए कोर्ट का जो ऑर्डर है उसको पढ़ना बाकी है, कोर्ट ने अभी अपना आदेश दिया करके कि इनको उम्र कैद की सजा और 5 साल की सजा और 1 साल की सजा, जो तीन ऑफेंस है तीनों में अलग अलग बताई है, और सेक्शन 34 में जुर्माना इनको बताया। जुर्माना 10,000 रुपया एक में है, 2,000 रुपये एक में है, और 2,000 रुपये एक में है। ठीक है, जाने दो, लगा हुआ यार, मैंने घुसा हूँ लेकिन ये पीछे रह गया, मैं आगे घुस गया हूँ। आरुषी तलवार आणि हेमराज या दुहेरी हत्याकांड प्रकरणी अखेर निकाल आलेला आहे। तलवार दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिलाय। कालच या दोघांनाही दोषी ठरवण्यात आलेलं होतं, दुहेरी हत्याकांड प्रकरणी या दोघांना दोषी ठरवण्यात आलेलं होतं आणि यांना फाशी होते की जन्मठेप याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। या घटना, ही घटना अत्यंत क्रूर आणि निर्घृण असली तरीसुद्धा रेअरेस्ट ऑफ रेअर या कॅटेगरीमध्ये ही घटना मोडणारी नसल्यामुळे कोर्टानं अखेर या दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। त्यामुळे या दोघांनाही आता जन्मभर कैदेत राहावं लागणार, तुरुंगात राहावं लागेल। 2008 ही घटना घडलेली होती। आपल्या मुलीचा, आरुषीचा, या डेंटिस्ट असणाऱ्या उच्चशिक्षित दाम्पत्यानं अत्यंत थंड डोक्यानं खून केलेला होता आणि त्याचबरोबर त्यांच्या घरचा नोकर असलेल्या हेमराजचा सुद्धा त्यांनी खून केलेला होता। आरुषीच्या खुनाची घटना उघड झाल्यानंतर 2 दिवसांनी तलवार दाम्पत्याच्या घराच्या गच्चीमध्ये हेमराजचा मृतदेह सापडला आणि त्यानंतर पोलिसांचा या दोघांवरचा संशय बळावत गेला। सुरुवातीला पोलीस या निष्कर्षावर आले देखील होते, त्यानंतर या तपासामध्ये अनेक वेगवेगळ्या घटना घडत गेल्या। सुरुवातीला नोएडा पोलिसांकडे असणारा हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आणि सीबीआयनी या संपूर्ण प्रकरणाची पाळमुळं उकरून काढत ज्या ज्या गुंतागुंतीच्या गोष्टी होत्या त्या देखील समोर आणल्या आणि आज अखेर 5.5 वर्षानंतर हा निकाल आलेला आहे। आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक सध्या फोन लाईनवरून आपल्यासोबत आहेत। रश्मी, फाशी की जन्मठेप एवढाच फक्त प्रश्न उरलेला होता, कोर्टाने अखेर जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे, काय याविषयी कोर्टाने म्हटलंय, वकिलांनी याविषयी काय स्पष्टीकरण दिलंय? खरं तर ही सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सवर हे संपूर्ण प्रकरण होतं, परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित हे प्रकरण उभं करण्यात आलं होतं, त्यामुळे अर्थात अशा प्रकरणांमध्ये उसकी बात माननी पड़ती, कोर्ट पे माननी पड़ती है। और मैं समझता हूँ कि अगर हो भी जाए
देखिए 1992 से 110 आदमी के करीब डेथ रो पे हैं, सजा एक महापात्र को ही, कसाब को ही है और तीसरे अफजल गुरु को ही है। 1992 से 21 साल में 110 आदमी मौत का इंतजार कर रहे हैं। तो ये हालत है देश की जो है, तो मेरे ख्याल में थोड़ा सख्ती की ज्यादा जरूरत है अगर कोई केस बियॉन्ड रीजनेबल डाउट प्रूव हो जाए। सर पहले सीबीआई के आईओ ने इस मामले में तलवार दंपति को एक क्लीन चिट दे दिया था, कोई क्लीन चिट नहीं दिया था, कोई एविडेंस उस टाइम भी एडिक्वेट नहीं था, इन्होंने भी ये कहा कि एविडेंस एडिक्वेट नहीं है। कोर्ट ने आदेश दे दिया तो कोर्ट अपने आप तो प्रोसिक्यूट करेगा नहीं ना, तो उनकी एजेंसी करेगी तो उसे उनको कोर्ट को आदेश करना पड़ा। जैसे आपके ऑफिस में होता है, आपके सबॉर्डिनेट को मीटिंग करता बास, वो कहता जी हम नहीं मानते आपकी बात ठीक नहीं, तो बास जो कहेगा सभी करना पड़ेगा ना, तो कोर्ट पोजीशन की बास की है यहाँ पे जो कह दी दैट हैज बी कैरिड आउट। थैंक यू। हाँ जी कर लीजिए। आपण बघतो आहोत सीबीआयकडे, सीबीआयने या अगोदर या दोघांना क्लीन चिट देण्याच्या निष्कर्षापर्यंत सीबीआय पोहोचलं होतं। याविषयी सीबीआयच्या माजी संचालकांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की कदाचित तपासाच्या त्या टप्प्यावर सीबीआयकडे पुरेसे पुरावे नव्हते, त्यामुळे असा गैरसमज झालेला असण्याची शक्यता आहे। मात्र अखेर सीबीआयने ही सर्व केस सिद्ध करत या दोघांना फाशीची शिक्षा कोर्टाने आता सुनावलेली आहे। कुठल्या कलमांखाली तलवार दाम्पत्यावर गुन्हे सिद्ध झालेत आपण बघूया। कलम 201 पुरावे नष्ट करणं, कलम 302 हत्या, या हत्येसाठी कमाल शिक्षा फाशीची होती, कलम 203 खोटी FIR देणं आणि कलम 34 सामूहिकरित्या गुन्ह्याचा कट रचणं। आभा सिंग यांची सध्या आपल्यापर्यंत प्रतिक्रिया आहे ते आपण बघूया। Have a criminal history. They were respectable people of the society. They were professionals. This was the first incident committed, and that too because of a sudden provocation. They found their daughter in an objectionable position. So the judge has rightly applied his mind and given them only life sentence and not death penalty, as was which was being asked by CBI, because the CBI could not give the motive and there were certain loopholes in the trial. दो के तहत जो दोषी पाया गया था उसमें सीबीआई कोर्ट ने उनको लाइफ इंप्रिजनमेंट की आजीवन कारावास की सजा दी है। सीबीआई के काउंसिल जो डिफेंस के थे वो रेयरेस्ट ऑफ द रेयर कहकर इसमें डेथ पेनल्टी मांग रहे थे, लेकिन ये इसमें कोई पहले से प्लान्ड मर्डर नहीं था, ये एक सडन प्रोवोकेशन था। एक पिता ने अपनी बेटी को इस हालत में देखा और गुस्से में उनकी जान ले ली और हेमराज की जान ले ली, तो उसको जो है ग्रेवेस्ट में रेयरेस्ट ऑफ द रेयर में नहीं लिया जा सकता। और आज कोर्ट ने सीबीआई कोर्ट ने बहुत सही ढंग से डेथ पेनल्टी ना देते हुए लाइफ इंप्रिजनमेंट दिया है, और साथ ही साथ ये लाइफ इंप्रिजनमेंट 14 साल का होना चाहिए, ना कि फॉर लाइफ, क्योंकि डॉक्टर तलवार और नुपुर तलवार एक तलारोशी हत्याकांड प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिलाय। रेअरेस्ट ऑफ द रेअर ही घटना होती हे सीबीआयचे वकील सिद्ध करू शकले नाहीत, कारण या हत्येमागचा मोटिव, या हत्येमागचा हेतू काय होता हे त्यांना सिद्ध करता आलं नाही। ऐनवेळी आलेल्या रागातून ही हत्या घडली असल्यामुळे कोर्टाने रेअरेस्ट ऑफ द रेअर केस न ठरवता जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्याबरोबर आहेत। रश्मी, जन्मठेपेची शिक्षा अखेर सुनावण्यात आलेली आहे, काय नेमके निकष कोर्टाने लावलेत? रश्मी पुराणिक यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये। रश्मी आम्ही येतो पुन्हा तुझ्याकडे। राजेश तलवार आणि नुपूर तलवार या दाम्पत्याला सीबीआयच्या विशेष न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे, त्यांना फाशीची शिक्षा सुनावावी अशी सीबीआयची मागणी होती, मात्र ही रेअरेस्ट ऑफ द रेअर केस आहे असं कोर्टाला वाटलं नाही आणि त्यामुळे कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा या दोघांना सुनावलेली आहे। 2008 पासून 2013 पर्यंत जवळजवळ 5.5 वर्षांचा कालावधी लोटलेला आहे आणि त्यानंतर आता सीबीआयच्या न्यायालयाने हा निकाल सुनावलेला आहे। यानंतर कदाचित काल ज्याप्रमाणे तलवार दाम्पत्याच्या वकिलांनी म्हटलेलं होतं त्याप्रमाणे
हायकोर्टामध्ये सुद्धा हे दाम्पत्य दाद मागणार आहे. मात्र सीबीआयच्या न्यायालयातला निकाल येईपर्यंतच्याच काळामध्ये 5.5 वर्षांचा कालावधी निघून गेलेला आहे. यामधल्या कालावधीमध्ये राजेश तलवार यांच्यावर कोर्टाच्या परिसरात हल्लासुद्धा झालेला होता. तपासाची चक्र वेगवेगळ्या दिशेनं फिरत होती. मात्र आई वडीलच आपल्या मुलीची हत्या करू शकतात हे स्वीकारायला मात्र कुणीही तयार नव्हतं. समाजातल्या अनेक घटकांची या ज्याच्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी अशी घटना घडू शकते आणि इतकं उच्च शिक्षित व्हाईट कॉलर असणारी फॅमिली आपल्या मुलीचाच बळी घेऊ शकते यावर प्रथमदर्शनी कोणाचा विश्वासच बसत नव्हता. मात्र अखेर तपासाअंती सगळ्या साक्षी पुराव्याअंती आणि घटनास्थळांमधले पुरावे तपासल्यानंतर अखेर हे सिद्ध करण्यात सीबीआयला यश आलेलं आहे की हेमराज आणि आरुषी तलवार या दोघांचीही हत्या राजेश तलवार आणि नुपूर तलवार या पती पत्नींनी या दाम्पत्यानेच केलेली आहे. आणि त्यानंतर आज या प्रकरणाचा निकाल आलेला आहे. तलवार दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.